पवार यांची पत्रकार परिषद सुरू आहे आणि थेट ही तिथली दृश्य आपण पाहतोय. आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय शरद पवार साहेब हे पत्रकारांना काही विषयांवर संबोधित करतील, त्याच्यानंतर मी पुढे पत्रकार परिषद चालू होईल. मला एक प्रश्न तुमच्या मार्फत लोकांना कळवायचा कि देशाच्या प्रधानमंत्र्यांनी एके ठिकाणी भाषण करत असताना संसदेमध्ये महिलांच्या आरक्षणाच्या संबंधीचा जो निर्णय एक वर्षांनी घेतलं, या निर्णयाच्या संबंधी खरं म्हणजे संपर्क सर्वांग दोन सदस्य सोडण्याचं या विभागाला अतिशय अनुकूल कुणी विरोध केलेला नव्हता. फक्त एक सूचना काही सरकारची होती की हा घटनात्मक दुरुस्तीचा निर्णय आपण घेतोय, त्या निर्णयामध्ये जसं SC ST या महिलांना संधी आहे त्याच्यामुळे OBCना सुद्धा संधी द्यावी आणि ती तरतूद करावी अशी मागणी त्या ठिकाणी होती. शेवटी एक वर्षाचा निर्णय व्हावा घटना दुरुस्ती आहे आणि त्यासाठी तो निर्णय तसा झाला. असं ही पार्श्वभूमी असताना प्रधानमंत्र्यांनी असं शेतकरी करणं हे आम्हाला क्लेशदायक वाटतं की इथं काँग्रेस आणि काही लोकांचा नाईलाजानं त्यांनी यांना संधी दिली सपोर्ट केला. त्यांनी शब्द वापरलाय रिलॅक्टन्सी जे सपोर्ट दिली किती वस्तू किती नाही आणि त्यांनी सांगितलं की इतक्या वर्षात याला या बाबतीत काही करता आलं नाही हा विचार सुद्धा कधी केला नाही. एकोणीसशे 1993 साली माझ्याकडे महाराष्ट्राची सूत्र होती, देशामध्ये 1993 साली महाराष्ट्रामध्ये राज्य महिला आयोग स्थापन करणारं महाराष्ट्र राज्य हे पहिलं राज्य होतं. मी मुख्यमंत्री असताना जून 1993 मध्ये
महाराष्ट्रामध्ये महिला बाल विकास हा स्वतंत्र विभाग सुरू केला की जो इतर कुठेही नव्हता. चोवीस एप्रिल 1993 रोजी त्याचप्रमाणे घटना दुरुस्ती झाली. त्या दुरुस्तीच्या अंमलबजावणी सुरू झाली आणि त्यामध्ये देशभरात त्रिस्तरीय पंचायत व्यवस्था लागू झाली. घटनेचं क्रम 243 ड हे समाविष्ट केलं आणि महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये 1/3 आरक्षण द्यावे अशी तरतूद केली. त्याप्रती नगरपालिका, नगर परिषदा, महानगरपालिका यासाठी घटना दुरुस्तीचा कायदा पास झाला आणि शहरी भागामध्ये महिलांच्यासाठी आरक्षण लागू झालं. आणि मला आठवतंय की के आर नारायणन हे देशाचे उपराष्ट्रपती होते, त्यांच्या उपस्थितीत नेहरू सेंटरला या धोरणाच्या संबंधीचा विषय महिला संघटनांना सांगण्यासाठी एक मोठे संमेलन आम्ही आयोजित केलेलं होतं. बावीस जून 1994 महाराष्ट्रानं देशात पहिलं महिला धोरण जाहीर केलं आणि या धोरणामधूनच महाराष्ट्रात सरकारी निमसरकारी विभागातील महिलांच्यासाठी 30% आरक्षण ठेवण्यात आलं आणि नंतर ते स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये 33% निर्णय घेतला आणि असं करणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य. मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असताना महिलांच्या संबंधीचे हे निर्णय घेतले. जे माननीय प्रधानमंत्री असं सांगतात की या देशात कुणी याचा विचारही केला नाही, ते वास्तव नाही. मी माझ्याकडे देशाचं संरक्षण खातं द्यावे होतं तेव्हा पहिल्यांदा आर्मी, नेव्ही, एअरफोर्स या तिन्ही ठिकाणी 11% जागा महिलांना ठेवल्या. आणि तुम्ही बघत असाल की हल्ली प्रजासत्ताक दिनाची परेड दिल्लीच्या महत्वाच्या रस्त्यांमध्ये होते त्या परेडचं नेतृत्व एक वहिनी करते, ते आपण दर 26 जानेवारीला पाहतो. आणि या देशामध्ये एअरफोर्स म्हणजे महिलांना सहभागी करून घेतलेला आहे. एक दुसरी एक माहिती आहे, त्याची ऑथेंटिक माझ्याकडे हे नाही आहे, तर एका लष्कराचा एका एअरफोर्समधल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची माझी भेट झाल्यावर त्यांना महिलांना कारण महिलांना ज्यावेळी घेण्याचा प्रश्न हा मी मांडला डिफेन्स मिनिस्टर म्हणून, त्यावेळेला कुणाचाही साहस त्याला सहकार्य नव्हतं. आपल्याकडे एक पद्धत आहे, दर सोमवारी सकाळी 9 वाजता डिफेन्स मिनिस्टरच्या ऑफिसमध्ये डिफेन्स मिनिस्टरच्या अध्यक्षतेखाली एक बैठक होते, त्याला आर्मी, नेव्ही, एअरफोर्स तिन्ही डिफेन्स सेक्रेटरी हजर असतात आणि ते एकंदर डिफेन्सच्या स्थितीचा आढावा घेत असतात. मी डिफेन्स मिनिस्टर असताना या बैठकीमध्ये महिलांना आपण अजूनही एअरफोर्समध्ये सहभागी करून घ्यावं
हा विषय मांडला. पण या तिन्ही गटाच्या लोकांनी हे शक्य नाही ही भूमिका घेतली. अशा तीन मिटिंगा झाल्या. तिन्ही मिटिंगमध्ये मी या तिन्ही गटाच्या प्रमुखांना कन्व्हिन्स करू शकलो नाही. चौथ्या मिटिंगमध्ये मी सांगितलं की संरक्षण खात्याची जबाबदारी माझ्यावर आहे, निर्णय घ्यायचा अधिकार माझा आहे आणि हा माझा निर्णय म्हणून मी या ठिकाणी सांगतो की 18% या ठिकाणी प्रतिनिधित्व आज मी नेहमी एअरफोर्समध्ये मुलींना दिलं जाईल नो डिस्कशन. आणि हे डिस्कशन नंतर तो निर्णय कृतीमध्ये आला. त्यामुळं लष्करामध्ये एअरफोर्समध्ये नेहमीमध्ये मुलींचा सहभाग असो किंवा मगाशी आधी मी सांगितल्याप्रमाणे त्यांना आरक्षणाच्या संबंधीचा विचार असो, या सगळ्या गोष्टी काँग्रेस सत्तेवर असताना काँग्रेसच्या कारण त्यावेळेला काँग्रेस गव्हर्नमेंट होतं त्याच्यामध्ये हे झाला हे निर्णय घेतले गेले. दुर्दैवानं प्रधानमंत्र्यांना त्या संबंधीचं ब्रीफिंग कुणी केलं नसावं, त्यामुळे त्यांनी अशा प्रकारचे उद्गार हे बाहेर काढले एवढाच खुलासा आज मला या ठिकाणी घ्यायचा आहे. आता दुसरा एक वेगळा इश्यू आहे की आता तुम्हाला कांदा खरेदीचे करण्याचे शिष्टमंडळ नाशिकहून भेटतं आणि आज जी कांद्याची परिस्थिती झालेली आहे त्याचं मुख्य कारण केंद्र सरकारने कांदा निर्यातीला 40% एक्साइज ड्युटी लावली. त्याचा परिणाम कांदा उत्पादक शेतकरी कांदा व्यावसायिक यांचा फार विपरीत परिणाम झालेला आहे. आज माझी माहिती असे की कॉमर्स मिनिस्टर संध्याकाळी 7 वाजता या प्रश्नाच्यासाठी बैठक घेणार आहेत. आमचा आग्रह राहील की 40% ड्युटी ही फार मोठी ड्युटी आहे आणि त्या संबंधीचा निर्णय त्यांनी घ्यावा. 40% ड्युटी कांद्यावरचं काही कारण नाही. कांद्याची उपलब्धता देशात आहे, भरमसाठ भावाची या प्रकारची शंका खरी नाही आणि ती ड्युटी त्यांनी परत घ्यावी हा माझाही आग्रह राहील. वाट अशी आहे की प्रधानमंत्रीजीने तर एक वाट केली की भारत संसदने एक राय से महिला को आरक्षण देने का जो निर्णय हो गया इसमें दो सदस्य छोड़कर सभी सदस्यों की सहमति थी. एक ही मांग कुछ लोगों की थी कि आरक्षण हमें मंजूर है पर आरक्षण में जैसे अदर आरक्षण में एससी एसटी को सुविधा दी है वैसे ही ओबीसी को यहाँ अपॉर्चुनिटी देने की आवश्यकता है. यह बात कही गई मगर जो कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट हुई वो यूनानिमस से हो गई 102 मेंबर्स और इससे ऐसी स्थिति होने के बावजूद प्रधानमंत्री जी ने कहा कि कांग्रेस से उनके साथियों ने उन्होंने शब्द इस्तेमाल किया घमंडियों ने वो जो सर यहाँ रिलक्टेंस से शामिल हो गए ये बात सच नहीं है. हम खुशी से ये बात हमने बताई और मैंने यही बताया आज के प्रेस कॉन्फ्रेंस में 1992-93 में आरक्षण के बारे में निर्णय नेशनल लेवल पर और स्टेट लेवल पर यहाँ किया था. महाराष्ट्र गवर्नमेंट उस समय
देश में सबसे पहले महिलाओं का आरक्षण देने का निर्णय लेने वाली गवर्नमेंट थी। शायद इस बारे में प्रधानमंत्री को ठीक तरह से ब्रीफिंग किया नहीं होगा, इसीलिए उन्होंने ऐसा डिसीजन ऐसी बात लोगों के सामने कही। या सगळ्याची उत्तर पुराव्यासह मी देणार आहे आणि ते साहेबांना माहिती आहे। साहेबांचं एकदा बोलणं संपलं की मग मी आपल्याशी बोलायला सुरुवात करतो। मुझे ये बताया गया कि 7 बजे सयाजी पर पीयूष गोयल साहब ने इस बारे में मीटिंग बुलाई है। वहाँ लोग उनके सामने यहाँ की फैक्चुअल पोजिशन क्या है रखेंगे। मैं उम्मीद करता हूँ इसमें कुछ ना कुछ रास्ता निकलने के लिए उनकी कोशिश हो जाएगी। दक्षिण भाई जीवन मेरा ये कहना है कि 40-35% जो ड्यूटी लगाई है एक्सपर्ट को, ये एक तरह से अन्याय है किसानों के ऊपर, बेचने वालों के ऊपर, और ये विद्रोह करना चाहिए। और दूसरे एक पर्सनल अनुभव आपको कहता हूँ, जब हम पॉलिसी में इस तरह से बदल करते हैं इसकी रिएक्शन अन्य देशों में भी होती है। एक दिन जैसा एग्जाम्पल एक दिन मैं श्रीलंका गया था, मैं गवर्नमेंट में था और श्रीलंका में मेरी मीटिंग राजभक्त जी के साथ थी, वहाँ के राष्ट्रपति। और उस समय देश में राइस ज़्यादा था, अनाज का स्टॉक ज़्यादा था और साथ साथ सैज भी ज़्यादा था। तो श्रीलंका उस स्वीकार इसका नहीं करते थे, वो इम्पोर्ट करते थे, मैं भारत छोड़ कर इम्पोर्ट करते थे। जब मैंने मेरी बात उनसे हो गई तो मैंने उनको ये प्रपोजल दे दिया। राजपक्ष जी ने मुझे ये कहा कि इंडिया इज नॉट रिलायबल सप्लाई, आप सप्लाई पक्का करेंगे इस पर हमारा भरोसा नहीं है। आपके देश में समझो हम जो आपसे स्वीकार करते हैं खरीदते हैं उस चीज़ों पर शॉर्टेज आ गया तो हम इमीडिएटली एक फोर्स पर लाइन लगाते हैं, एक फोर्स पर दूसरी लगाते हैं और इससे आपसे सप्लाई बंद होता है। इसकी ज़बरदस्त कीमत हमें इंटरनली हमारे लोगों को देनी पड़ती है क्योंकि आपके पॉलिसी में कंसिस्टेंसी नहीं है। भारत, बांग्लादेश और कई देशों में रेगुलर अनियन प्याज का एक्सपोर्ट करने वाला देश है। आज 40% ड्यूटी आ बताई, हमारा टोटल एक्सपोर्ट बांग्लादेश का खत्म हुआ और मुझे पूरा विश्वास है कि वहाँ की सरकार नाराज होगी। तो जब इंटरनेशनल मार्केट में आपको उतरना हो तो यह कोई क्रिएट इमेज है कि दैट वी आर अ रिलायबल रेगुलर सप्लाई। त्याने एक मुद्दा सांगितला की नाफेडनं हा शेतकऱ्यांच्याकडनं माल करून ग्राहकांना विकावा,
असायचं, स्वच्छ धान्याची दुकानं आहेत, आणखीन काय काय आहेत, ही जी ग्राहकांना विक्री करण्याची केंद्र आहेत त्या ठिकाणी ग्राहकाच्या हातात जाईल असं करा. And there is a reaction in Bangladesh about India's country. You see, this type of decision definitely affects the country's image. And nobody thinks India is a reliable supplier. It's not at all good for country, producer, traders. त्याच्याबद्दल साहेब काही बोलणार नाही. तुम्ही काय विचार ये मुझे कुछ मालूम नहीं. मैं अहमदाबाद में गया कई वर्षों से. अहमदाबाद के पास सानंद नाम का एक इंडस्ट्रियल इस्टेट है. सानंद में एक वाराणसी के किसान परिवार के व्यक्ति ने वहाँ एक इंडस्ट्री लगाई. इसका इनॉग्रेशन मैंने किया. वो इंडस्ट्री एक्सेप्शनल इंडस्ट्री है, छोटी है. जब मराठी मध्ये सांगतो, गाय विचे ना, गाय झाली वचना झाला तर तिथं पहिल्या 2 दिवसाचं जे दूध असतं ते वेगळं असतं, ज्याला मराठी चिक म्हणतात. त्या दुधापासून त्या शेतकरी कुटुंबाच्या व्यक्तीनं 10 वर्ष अभ्यास करून एक प्रॉडक्ट डेव्हलप केला. आणि तो प्रॉडक्ट 2 थेंब त्याची सकाळी तुम्ही चहा टाकून घेतले तर तुमची इम्युनिटी वाढते, प्रतिकार शक्ती वाढते. असा प्रोजेक्ट त्यांनी तयार केला. मला इथं व्हिजिटिंग केलं आणि मला त्यांनी विनंती केली की याच्या उद्घाटनाला तुम्ही याव. वाराणसी तालुक्याच्या एका खेड्याच्या एका शेतकऱ्यांनी अशा प्रकारचा प्रोडक्ट तयार करून देशात कुठे बनत नाही हा बनवायचा निर्णय घेतला. मला असं वाटतं की त्याला प्रोत्साहित केलं पाहिजे. त्या कार्यक्रमाला गौतम महाराजी यांना त्यांनी अध्यक्ष म्हणून बोलवलं होतं आणि मला उद्घाटक म्हणून बोलवलं होतं. आणि म्हणून मी आनंदाने गेलो, त्याचं उद्घाटन केलं आणि त्या शेतकऱ्याला शाबासकी दिली. असं कुणाच्यावर कुणी करत असेल तर त्याच्यामध्ये काही चूक नाही, ते आनंदाने जाईल. It's my day, but myself, my view and my support will be totally with Indian government policy. Sir, you are not clear. Sir, can I have the same question? You know, there has been definitely a major tension between India and Canada. No, the question doesn't arise for me as a citizen, as a member of parliament. My total effort will be support Indian government policy. On this issue. That you ask me. I am government. जेव्हा नागालँडमध्ये तुम्ही आमदारांना समर्थन दिलं तेव्हा
शंभर टक्के खोटं. तिथे जे मुख्यमंत्री आहेत त्यांचा पक्ष वेगळा आहे आणि मुख्यमंत्री त्यांच्या पक्षाला पाठिंबा द्या, सहकार्य करा. सरकारवरील जायचं नाही हा निर्णय माझा होता आणि तो निर्णय फळला. त्या 7 जणांच्या पैकी एकही गव्हर्नमेंटमध्ये गेलेली नाही. सर, आम्ही तामिळनाडू एआयडीएमके, सर, एआयडीएमके.